काही वाचलो खरं सांगा दुर्गुडी महाराज तुम्हाला कीर्तन सांगा व्यासपीठा उरला असता होईल. माझा दृष्टांत संपला माही बाप काचेचं भांड आहे हे जर आतापर्यंत टिकलं हे कोणाचं प्रेम आहे. हे आतापर्यंत टिकलं माही बाप हे टिकवणाऱ्याचं प्रेम आहे. हे ज्याच्या सत्तेने राहिलं ना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याचे आभार मान. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी महाराज बोलतात महाराज म्हणतात हरी चाले हे शरीर ठीक आहे. अरे एकाच म्हातार स्वर्गवासी झालं म्हातार गावाकडे पुण्यावरून डेड बॉडी आली सगळी मुलगी आली पोरग आलं बायको आली बायको म्हणायला लागली ओ बघा ना माझ्याकडे एकदा माझ्याकडे दोन शब्द बोला ना. अरे काय म्हातारे म्हातारं जेव्हा बोलत होत तेव्हा तूच मधी 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 बोलू नका म्हणून तू दाखवत होती ते काय बोलणार आहे आता आता बोलणार आहे का पोरग म्हणते पप्पा एक चमचा भर थोडं दूध तरी प्या पील का होते का त्याला काय तोंड नाही का पाण्यासाठी डोळे नाहीत का चालण्यासाठी पाय नाहीत का तरी चौक्याच्या खांद्यावर त्याला न्यावं लागत असत का. महाराज मला काय सांगायचं या ठिकाणी अरे आता त्याने त्याची सत्ता काढून घेतली सज्जनावी लक्षात घ्या मग त्याच्या सत्तेने आतापर्यंत टिकलं हे टिकवणाराच प्रेम आहे. म्हणून या वर्गातील लोकांकडे जगद्गुरु तुकोबाने दृष्टी टाकली. महाराज म्हणतात ऐका तुम्ही जरी त्याला विसरले तुम्ही जरी त्याला विसरला असला तरी तो आपल्याला विसरला नाही. मला सांगा तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा जरी विसरला तरी बँकेवाला तो साहेब आहे तुम्हाला नोटीस पाठवत असतो वारंवार त्याची तुम्हाला दखल घेऊन वारंवार त्याची तुम्हाला काय सांगत असतो आठवण करून देत असतो बरोबर आहे. मग तरी मला सांगा तो मरणाच्या खात्यावरचा आम्हाला अजून विसरला नाही तो आपल्याला नोटीस देत असतो बरं का. मरणाची काही चाहूल लागत असते नोटीस अनेक नोटीस भगवान परमात्मेने पाठवल्या पहिली नोटीस आली देवाची काय नोटीस आली माहिती का आपला मृत्यू जवळ आला कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो पा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कानाच्या मागचा एक केस बघा कानाच्या मागचा एक केस पांढरा झाला रे झाला माणसाने समजो आता आपले इथून निघण्याची तयारी करा. अय घरी गेल्या घरी गेल्या लोक लय हुशार एकामेकीच्या कानाला लागले बघा ते घरी गेलो बघा घरी गेलो. मी सांगत नाही महाराज माझ्या पदरचं वाक्य नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा. महाराज बोलतात जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली ती मृत्यूची भेट जवळ आली अशी ती कानामागचा केस पांढरा झाल्या सांगतात जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली मृत्यूची भेट आता तुमची जवळ आली ही नोटीस आहेत महाराज. आणि मग मात्र मी कशासाठी सांगतो अरे त्या मृत्यूला ऐका मृत्यूला विसरू नका आणि मरेपर्यंत ज्याने तुम्हाला जिवंत ठेवलं त्या परमात्म्याला विसरू नका ऐका बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात अभंगात प्रवेश करतोय. तुकाराम महाराज बोलतात की आतापर्यंत हा जीव आईच्या गर्भामध्ये होता आईच्या गर्भामध्ये होत असताना किती वेदना किती त्रास आहे आईच्या गर्भवासामध्ये ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात मातेच्या उदर कुहरी
पचोनी विष्णेचा दाथरी आईच्या उदरामध्ये काय होतं महाराज, काय होतं आईच्या गर्भामध्ये? आईच्या गर्भाशयाचं दुःख सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, अरे काय आईच्या गर्भामध्ये? एअर कंडिशन रूम आहे, उषा कंपनीचा फॅन होता, अरे काय होतं आईच्या गर्भामध्ये? काय सांगू गर्भिणी जीवाने देवाला हात जोडले, हात काय जोडले? देवाला हात जोडले, नवस बोललाय, नवस जीव काय आपण सगळ्यांनी केलं आठवीन, काय सांगितलं जीवाने? आठवीन पाय
हा माझा नवस. हे देवा मी तुला नवस केला. नवस तुम्ही आम्ही सर्वांनी देवाला नवस बोललोय. हात जोडले हात आणि देवाला सांगितलं, देवा आठवीन पाय हा माझा नवस. कधी आठवण देवा? रात्रंदिवस तुझ पांडुरंगा. हे देवा रात्रंदिवस मी तुझ स्मरण करेन. जगद्गुरु तुकाराम महाराज या वर्गाकडे पाहिलं तुकोबारे म्हणतात, हे सज्जना हो तुम्ही जन्माला येताना भगवान परमात्म्याला काय वचन दिले? सदाकाली सांगितलं महाराज आठवीन पाय हा माझा नवस. बरोबर आहे. मग तुम्ही त्याला सांगितलं नवस केलाय, मी त्याला आठवेन, त्याचं पाय वारंवार आठवेन. पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे इतका बेमान का झाला? अरे दिलेलं वचन तुम्हाला संभाळत आलं नाही. आठवीन असं म्हटले तुम्ही जन्माला येण्यापूर्वी, आणि आता तुम्ही त्या कृपाळू परमात्म्याला का आठवत नाही? अभंगाचं प्रतीक देवाकडे. नवस काय? नवस होता काय? नवस आहे. हा जीवानी बोलले पा आठवीन. हे देवा मी तुझ पाय आठवीन. आठवीन पाय हा माझा नवस. आता मात्र जीवाला त्या देवाचं स्मरण राहिलं नाही. आणि मग या वर्गाकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, कारे नाठविषी. नाठविषी या अर्थाचा याचा अर्थ आहे, नाठविषी म्हणजे का आठवत नाही याला म्हणतात नाठविषी. आठविषी आणि नाठविषी, आठविषीच्या पुढे ना आला म्हणजे नाही आठवत. तुम्ही का आठवत नाही? आणि अभंगात प्रवेश करताना तुकोबाराने आरेकारीची भाषा वापरली. काय म्हणतात तुकाराम महाराज? कारे. आता हे शब्द कसे आरेकारीची भाषा आहे. आरेकारे कधी वापरलं जातं? ज्यावेळेस भांडण बैमानीवर येत असताना. ऐका ना, भांडण बरं का बापू बैमानीवर आलं ना. उदाहरणार्थ एकाने एकाचं म्हणलं का हो मुलीचं लग्न आहे,
2 लाख रुपये उसने दे. तू म्हणला अरे माझ्याही मुलीचं 6 महिन्यानंतर आहे ना. अरे पण तुझं 6 महिन्यानंतर आहे पण माझ्या मुलीचं अलीकडे जीव गहाण ठेवील वाटेल ते करील. नाही नाही तुझं देणं भागलं तर कर्ज फिटलं तर 1 एकर येईल पण तुझं पैसे उडवणार नाही. द्यायच्या वेळेस बरं का पैसे घ्यायच्या वेळेस आणि ज्या वेळेला पैसे ज्या वेळेस त्याला नड असतील त्याच्या पोरीचं लग्न आलं तो याच्याकडे आला. म्हणला अरे पैशाचे तुला 2 लाख दिले होते ते कधी परत करतोस. तो म्हणला 2 दिवस थांब. 2 दिवसाचे 4 दिवस झाले 6 दिवस झाले आणि मग तो म्हणला का ए म्हणला 2 लाख रुपये उपकार केला का या गाव सोडून चाललो की काय. म्हणला अरे तुला आता आर्यकारीवर भांडण आलं कधी येतं बैमानीवर भांडण बैमानीवर केव्हा होतं आर्यकारीची भाषा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमचे संत महात्मे अगोदर एकतर बोलतात कसे त्यांची जर भाषा जर पाहिली गेली तर ज्ञानोबराय म्हणतात संतांची भाषा कैसे तैसे साचा नेम वाळ. कसे आहेत संतांचं बोलणं तैसे साचा नेम वाळ मितले आणि रसाळ. संत जर एरवी जर बोलायचं झालं तर मग ते कसे बोलतात साच आणि मवाळ मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्यांची भाषा अमृतासारखी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. पण त्यांना जर बोलायचं झालं तर महाराज म्हणतात ते तिचं जगद्गुरु तुकाराम महाराज ती मर्यादाही ओलांडून जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या भागात कार्य शब्द वापरतात. कार्य बोलतात का तुम्ही त्या भगवान परमात्म्याला आठवत नाही याच्यासाठी मी बोलतोय. तुकाराम महाराज म्हणतात कार्य नाठेविषयी. बरं तो भगवान परमात्मा कसा आहे हो तो कृपा करणार आहे तो कृपाळू आहे. किती कृपाळू आहे तो भक्त वत्सल आहे तो दीन वत्सल आहे. देवाची जर कृपेचा जर विचार करायला गेलं तर महाराज म्हणतात ऐका भगवान परमात्म्याने सर्वसामान्य जीवावर कृपा केली जगतावर यात नवलच नाही पण वैर्यावरही कृपा केली हे देवाचं कृपाळूपण आहे. पण हे देवाचं दातृत्व महाराज किती कृपा करणारा भगवान परमात्मा आहे. अरे ऐका कृष्ण चरित्र सर्वांना माहिती ज्यावेळेस मारण्याकरता आलेली ती पुतणा आहे कृष्ण परमात्म्याला आणि मग मात्र मारण्याकरता आलेली पुतणा आहे. पुतणा मारण्याकरसाठी आली स्तनपान करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याला विष पाजण्यासाठी आली. पहा महाराज मला सांगा पुतणा कंटक मुक्त केली त्या जगद्गुरु तुकाराम महाराज येतात. मारण्याकरता आली होती ती पुतणा कृष्ण परमात्म्याला पण वैरभावाने आलेली ती पुतणा आहे पण तिलाही मोक्षपदापर्यंत पोहोचवलं हे आमच्या भगवान परमात्म्याचं कृपाळूपण आहे. पहा एवढा आमचा भगवान परमात्मा कृपाळू आहे वैरावरही कृपा करतो म्हणून त्याचं किती कृपाळूपण सांगावं. ज्ञानेश्वर महाराज लिहितात ज्ञानोबराय बोलतात तो आसंगादिदाजीने माने सायुज सौर सुदी धला पुतने का विषा केणी स्तनपानी मारू आली. ज्ञानोबराय लिहितात ज्या विषाचं स्तनपान करण्यासाठी ज्या कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी आलेली ती पुतना वैरभावाने आलेली पुतना पण पुतनालाही मोक्ष दिला हे आमच्या भगवान परमात्म्याचं कृपाळूपण आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कार्य नाठविशी का ठेवत नाही त्या परमात्म्याला आणि तो कसा आहे तो कृपाळू आहे कृपाळू देवाशी महाराज आम्हाला कळालं. पण आमच्या पात्रतेनुसार आमच्यावर देवाची कमी अधिक कृपा आहे का हे ज्याच्या त्याच्या पात्रतेचा भाग आहे. उदाहरणार्थ येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला. विदर्भातलं सांगतोय पहा येत्या 48 तासात धोधो पाऊस बसरणं बरसणार आहे. 48 तास मुसळधार. मग एका मारवड्याने काय केलं 5000 लिटरची टाकी आणली सिंटेक्सची टाकी दार अशी दारात मांडली झाकण उघडं ठेवलं आणि एका ग्रस्ताने सर्वसामान्याने 500 लिटरची आणली त्याने 5000ची याची 500ची. 48 तास पाऊस धोधो पाऊस पडला ओव्हरफ्लो झाली टाकी टाकी भरून पाणी खाली व्हायला लागलं आणि तो म्हणला वा वा देवाला काही देवाघरी काही न्याय आहे का. म्हणला याची 5000 लिटरची भरली आणि माझी 500 लिटरची भरली. आता मला सांगा पावसाचा पाण्याचा दोष आहे का पात्राचा आहे. बोला बोला पाण्याचा दोष आहे का पात्राचा आहे. अहो पात्रतेचा दोष आहे तुम्ही त्या पात्रतेचे नाही ज्याची जशी पात्रता भगवान परमात्मा कृपा करणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा कृपाळू आहे हो किती कृपा करणार आहे. ऐका काहीची कृपा ओढ्यासारखी असते पण ऐका काहीची कृपा ओढ्यासारखी असते काहीची नदीसारखी असते आणि काहीची समुद्रासारखी असते पण आता मला सांगा ओढ्याची कृपा ओढ्यासारखी कृपा. आता मला सांगा पाऊस पावसाळ्यात पाऊस येतो आपल्याला किती पट्टीचा पोहणारा असला तरी ओढ्यातून पलीकडे जात येत नाही त्या पुरातून इतका पूर असतो पहा. पण किती वेळ राहतो तो पूर किती वेळ तास 2 तासामध्ये तो ओसरत असतो पहा. ही ओढ्यासारखी कृपा आहे. काहीची नदी पात्र नदीची सारखी कृपा आहे. नदी कधी नदी आहे का नदीला 12 महिने पाणी आहे का. नदी कधी वाहते वर्षा काळे सरिता ज्ञानोबराय लिहितात चढे लागू
पंडुसुता नाव पाहिलं तर वर्षाकाळी सरिता म्हणजे नदी कशी चढू लागे पंडुसुता हळूहळू प्रवाहरूपाने वाहत जाते पण वर्षा ऋतू असल्यानंतर एरवी तिला पाणी नाही पण समुद्र तुम्ही पाहिलाय समुद्र समुद्रामध्ये तुम्ही उन्हाळ्यातही जा पावसाळ्यातही जा आणि हिवाळ्यातही जा समुद्र कधी आटला जाओ मग आमच्या भगवान परमात्म्याची कृपा कशासारखी आहे अहो समुद्रासारखी आहे ना भगवान परमात्म्याला समुद्राची उपमा दिली समुद्राची जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात तो कसा आहे तो कृपाळू आहे कृपेचा सागर आहे महाराज बोलतात महाराज लिहितात काय म्हणतात महाराज म्हणतात तुका बडे हात कृपेचा मी सांगत नाही याच्या आधी कुणीतरी सांगून गेले कोण सांगते पा महाराज बोलतात पा तू का म्हणे तुझे चार वेद सहा शास्त्र नाटका पुराण याचा आधार देऊ
येऊन बोलतात पा. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी भोजनारायणे दया सिंधू किंवा कृपा सिंधू, तो दयेचा सागर आहे, तो कृपाळू आहे. आम्हाला कळलं महाराज. आणखी काय प्रमाण देते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, करुणावंत म्हणजे कृपाळू पण सांगितलेली वाच. महाराज म्हणतात बहू आहे करुणावंत. मी याच्यासाठी प्रमाण घेतलं की याच्या अर्थावरून आम्हाला कळते की भगवान परमात्मा कृपाळू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तो भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे, तो करुणावंत आहे. मग अशा सारा कृपाळू देवाला तुम्ही का ठेवत नाही, महाराजांचा प्रश्न आहे. कारेला कृपाळू देवाशी त्याचं कृपाळ पण सांगू का तुम्हाला महाराज सांगू. चला तुम्हाला एक कथा सांगतो का. पुराणामध्ये अशी कथा आहे, ज्या वेळेला गजेंद्र मोक्षाची कथा भागवतामध्ये आलेली. गजेंद्र मोक्ष, ज्यावेळेला गजेंद्राचं आणि नकलाचं युद्ध चालू आहे सरोवरामध्ये, तो गजेंद्र पाणी पिण्यासाठी जल क्रीडा करण्यासाठी सरोवरावर आलेला आहे. सरोवरावर आलेला तो गजेंद्र पशु आहे आणि काय केलं, नकराने त्याचा पाय पकडला. कोणाचा, त्या गजेंद्राचा. गजेंद्र नावाचा हत्ती आहे, तो महान भगवत भक्त आहे. गजेंद्राचा पाय नकराने पकडला, त्या मगरीने पाय पकडल्यानंतर आता मात्र तो गजेंद्र काय करतोय, गजेंद्र मनात विचार करतोय आता मात्र मला यातून सुटलं पाहिजे, या गत्या असणाऱ्या नकरापासून मला सुटलं पाहिजे. मग काय केलं, युद्ध केलं. हजारो वर्ष युद्ध चालू होतं. मग त्याचे बायका मुलं सगळी आली कोणाला वाचवण्यासाठी, त्या गजेंद्राला सोडवण्यासाठी. पण आता मात्र हजारो वर्ष युद्ध चालू आहे, त्याचे आप्तही कंटाळले आणि त्याला सोडून निघून गेले. कोणाला, त्या गजेंद्राला. मग मात्र तो म्हणतोय माझं इथं कोणीच नाही पा. मग काय उद्गार आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गजेंद्र तो पशु आपते मोकलेला, तो तुझ स्मरला पांडुरंगा. पांडुरंगाचं स्मरण केलं, त्याच्या तळ्यामध्ये पडलेलं कमळाचं फुल घेतलं, आपल्या सोंडीमध्ये घेतलं, आकाश मार्गाने फिरकवलं, भगवान परमात्माचा धावा त्याला स्मरण केलं. मी त्याचं कृपाळ पण सांगतोय, भगवान परमात्माचं वैकुंठात असलेला भगवान विष्णू परमात्मेने त्या गजेंद्राचा धावा ऐकला. आणि गजेंद्राचा धावा ऐकत असताना भगवान परमा विष्णूची पत्नी लक्ष्मीने विचार केला, तुम्ही इतक्या घाईघाईने कुठं चालला. त्यावेळेस तो असणारा भगवान परमात्मा विष्णू परमात्मा काय बोलतात, हक हे लक्ष्मी आणि ती कहे गजराज. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुम्हाला.
महाराजांना ते युद्ध घ्यायचंय बघा. भगवान परमात्मा कसं आहे, कृपाळू आहे, पण इथं महाराजांनी म्हणले का, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. कनवाळू आहे तो कृपाळू आहे, मला कृपाळू शब्दासाठी हे प्रमाण आलं पहा, म्हणजे तो भगवान परमात्मा कृपाळू आहे. आला कोणासाठी, कोणासाठी आला, गजेंद्रासाठी आला ना. आता गजेंद्राला मोक्ष दिला, पण आता मात्र ज्याने त्यांचा पाय धरला होता तो नकर आहे. नकराला आता नरकात पाठवणार, तेवढ्यात नकराने वकिली कायदा काढला. नकराने सांगितलं, देवा तू मला नरकात पाठवू शकत नाही का, अरे तूच सांगतो हरी प्राप्तीशी उपाय धरावी संताची ती उपाय. आणि गजेंद्र तुझा कोण आहे, देव म्हणजे माझा भक्त आहे. गजेंद्र कोण आहे, भगवान विष्णू परमात्मा म्हणजे माझा भक्त आहे, त्याने माझा धावा केला. मग देवा गजेंद्र जर तुमचा भक्त आहे, मग तुमच्या भक्ताचे पाय मी माझ्या हाताने किती वर्ष धरले. धरावी संताचे कुठल्याही वैर भावने नको, पण मी त्याचं चिंतन केलं, तेव्हा तू मला नरकात पाठवू शकत नाही. आणि तू जर मला नरकात पाठवलं तर उद्यापासून काकडा बंद आंदोलन, उद्यापासून गावगाव काकडा करायचं नाही म्हणजे का. आणि तूच काकड्यामध्ये सांगतोय काय महिमा वरून आता संघने, आपण काकड्यात म्हणतो ना, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. अरे कोटी ब्रह्म हत्याचं पात्र तुला पाहिल्यानंतर जात, आणि आता देवा तू माझ्या समोर आहे, आणि समोर असताना सुद्धा वर्गात कधी पाठवू शकते. मी कशासाठी सांगितलं, मी त्याचं कृपाळूपण सांगतोय माई बाप, लक्षात घे. म्हणजे याच्यावरून आम्हाला कळलं भगवान परमात्मा कसं आहे, कृपाळू आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा तळमळे सांगतात, अरे तुम्ही त्या भगवान परमात्म्याला कारे, इथं कार्य शब्द आला, नाठविशी कृपाळू देवाशी. तुम्ही त्या भगवान कृपाळू असणाऱ्या देवाला का आठवत नाही, का त्याचं चिंतन करत नाही, का त्याचं स्मरण करत नाही. लक्षजनाव लक्षात घ्या, ऐका, जगामध्ये देव मानणारा वर्ग आहे, देव न मानणारा असा एक वर्ग आहे बा, जो देवच मानत नाही. सतीश महाराज बारामती मध्ये व्याख्यानमाला होती, व्याख्यानमाला, त्या व्याख्यानमालेमध्ये एका वक्त्याला विषय दिला होता, जगात देव नाही. काय जगात देव नाही हे सिद्ध करून दाखवायचं बोलण्यातून. त्याने आश्यता येणी करत, विद्वान विद्वान होता विद्वान, त्या सभेमध्ये त्या त्या असणाऱ्या ऐकण्यामध्ये व्याख्यानमालेमध्ये आस्तिकही होते, देव मानणारे होते आणि देव न मानणारे होते. त्याने आपले मत मांडलं जगात देव नाही असं पटवून दिलं. इतकं भारी, जे आस्तिक होते ना देव मानणारे, जे हरी भक्त होते ते सुद्धा म्हणले खरं आहे राव, काय बोलता राव तुम्ही, खरं जगात देव नाही. अशी ते सगळा टाळ्याचा कडकडाट झाला, सगळी सगळी समाज होते. आणि मग त्याचं एकाने विशिष्ट असणारी स्वतंत्र मुलाखत केली, म्हणले का काय तुमचं प्रभुत्व आहे, काय तुम्ही बोलताय, काय तुमचं व्याख्यान आहे, काय स्तुती, काय श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं का, तुम्हाला हे सुस्त तरी कसं. तो म्हणला सगळी देवाची कृपा, काय म्हणतो, सगळी त्या ईश्वराची कृपा आहे. म्हणजे मला सांगा, जो जगात देव मानत नाही ज्याने दोन तास व्याख्यान केलं तो सुद्धा म्हणतो ती ईश्वराची कृपा आहे, त्यालाही मानावं लागेल महाराज. मग मला सांगा जगात देव नाही, अरे परमात्माला लोक म्हणते मग कोरोना का जाईना, कोरोना हे देव निर्मित संकट नाही, देव निर्मित महामारी अजिबात नाही, म्हणून ती जाईना. देव निर्मित जर ही महामारी असती तर कधीच गेली असती, हे मानव निर्मित आहे, ही महामारी आहे ना, हे आपणच उदयाला आणलेली ही महामारी आहे बघा. म्हणून लक्षात घ्या सज्जन हो, मी कशासाठी सांगतो, भगवान परमात्मा आम्हाला कळालं जगद्गुरु तुकाराम म्हणतात तो कृपाळू आहे, तो दिनवत्सल आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याने तुम्ही का आठवत नाही, मला वारंवार त्याचं आणि आठवण करून देण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कार्ये नाठविशी कृपाळू देवास. महाराज म्हणले हो, पण तो एकटा आहे, किती भगवान परमात्मा एकटाय, पण एकटा असणारा भगवान परमात्मा जगाशी पोषितो असं महाराज म्हणतात. भगवान परमात्म्या संख्येने किती आहे, एकटाय. आणि बाकी जितेची जी आहे ना पसारा, भगवान परमात्म्याला एकट्याला करमलं नाही हो. भगवान परमात्म्याने ज्यावेळी ही सृष्टी जगत निर्माण केलं, मायारपणे तो प्रसवला गेला, त्या भगवान परमात्म्याने काय केलं या ठिकाणी येत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो भगवान परमात्म्याला एकट्याला करमलं नाही. पण एकट्याला न करमल्यामुळे भगवान परमात्म्याने काय केलं, हा मायेचा पसारा तयार केला. मायेचा काय केलं भगवान परमात्म्याने, महाराज म्हणतात एकलेना कंठेची म्हणून No.
गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाच ही महाभूतिके भिन्न भिन्न हो तो ऐसा लाघविया माया सूत्रधारी सगळी सूत्र मात्र भगवान परमात्म्याने आपल्याकडे ठेवली पा मग एकटाय महाराज एकटा कोण असाय महाराज एकही त्याने जी जीवसृष्टी निर्माण केली एकही माणूस उपवाशी मरत नाही आणि त्याचं जर महाराज जगाशी पोचतोय तो असं म्हटलंय कबीर महाराजांनी काय म्हटलंय कबीर महाराजांनी कबीर जी सांगतात अरे मुंगी के पाव में काय म्हटले मुंगी के पाव जे का घुंगरू बसता है वो भी अल्लाह जानता है सुनता है सुनता है काय म्हणजे मुंगी किती छोटी आहे मुंगी तिचे पाय किती छोटे आता तिच्या पायात कुठलं माप घेऊन कुठलं सोनार आणायचं कसलं घुंगरू बांधायचं आणि त्या घुंगराचा आवाज सुद्धा तो ऐकतोय ओभियाला सुनता है त्याचा घुंगराचा आवाज सुद्धा अल्लाहवरचा सुनतोय लक्षात घेतोय पा ऐकतोय तो हा मी कशासाठी बोलते या गोष्टी तो जगाशी पोचतोय एकटाय महाराज तो एकटा असणारा भगवान परमात्मा जगाशी पोषितो असं तुकाराम महाराज तळमळीने सांगतात मग जगाला पोषणारा भगवान परमात्मा आहे मग तुम्ही त्याला का आठवत नाही याच्यासाठी महाराज बोलतात कारीनाठ विशी कृपाळू दिवस महाराज पावणे न वाजले तुम्ही आम्हाला तेच सांगताय कार्यनाठ्यविषयी 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 कृपाळू देवाशी अहो तुमच्या देवाचं कृपाळू पण आता भास करायचे म्हणजे काय कृपा आहे तुमच्या देवाची काय कृपा आहे महाराज म्हणतात ऐका अरे तो भगवान परमात्मा ज्या वेळेला एखाद्याला ज्या वेळेस तो मूल जन्माला आल्यानंतर ऐका एखाद्या स्त्री बाळांत झाले तिला जर जास्त अति दूध झालं बाळाची जर भूक जर कमी असेल बाळाची भूक कमी असेल तिथं दूध जास्त झालं तर दूधाचा त्रास होऊन ती माता आजारी पडत असते आणि बाळ किडकिड राहत असतं का आणि बाळाची जर क्षुधा शांतीसाठी बाळाची भूक भागवण्यासाठी बाळाची जशी जशी वाढ तशी तशी आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करतो जगद्गुरु तुकाराम महाराज या गोष्टीचा खुलासा करतात आणि कोण त्या दुधाची उत्पत्ती करतो अभंगाचं दुसरं
काय झालं तुम्हाला असं मलाच काय कळलं ना आता काय सुंदर झाली टाळे वाजवलं असो जगदगुरु तुकाराम महाराज दुसरा चमत्कार सांगताना बोलतात अरे आईच्या स्तरामध्ये तू ऐका बाळाची वाढ जस जशी बाळाची भूक वाढायला लागते तसं तसं आईच्या स्तरामध्ये भगवान महाराज इथं शब्द वापरले वाढवी श्रीपती सवे ध्वनी म्हटले सवे ध्वनी म्हणजे एका वेळेला ध्वनीची वाढ बाळाची भूक बाळाची जशी जशी भूक मोठी होईल तसं तसं आईच्या स्तरात दूध निर्माण करणार भगवान परमात्मा आणि कोण त्या दुधाची उत्पत्ती करतो महाराजांचा प्रश्न आहे बाळा त्या बाळाला पाजण्यासाठी बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवी दोन्ही कोण त्या दुधाची उत्पत्ती करतो दूध निर्माण करणार तो भगवान परमात्मा आहे काही लोक म्हणते महाराज तुकाराम महाराजांचं विधान चुकीचं आहे का हो सतीश महाराज अहो श्री बाळाला आम्ही किलो किलो सुटवडा खाऊ घालते अनेक प्रकारचे काजूचा बदामाचा शिरा वगैरे अनेक प्रकारे ते बाळ बाळांपिण्यासाठी असताना पा किलो किलो जे सुटवडा खाते त्याने आईला दूध येतं का हो जाधव महाराज असं जर असतं तर मी म्हणतो पप्याच्या बापाला दे दोन किलो येईल काय अरे ऐका स्तरामध्ये पण निर्माण करणारी प्रक्रिया ते भगवान परमात्मेची हे लक्षात घ्या बाळा दुधा कोण करी ती उत्पत्ती अरे कोण त्या दुधाची उत्पत्ती करतोय आणि जसजशी वाढवी श्रीपती सवे दोन्ही जसजशी जी बाळाची वाढ तशी त्याच्या आईच्या स्तरामध्ये आपोआप सुद तयार होत असतं बा आणि देवानी एवढी काळजी घेतली त्या बाळाची जर क्षुधा शांती जर त्या बाळाची जर क्षुधा शांती होत नसेल तर भूक त्याची भागत नसेल तर तो दुधाची सोय तशी तशी करत असतो आणि जर जास्त दूध झालं तरी आई आजारी पडण्याचा धोका असतो आणि बाळ किडकिड राहत असतं बा किडकिड म्हणून देवाने दोन्हीची वाढ समान केली वाढवी श्रीपती सवे दोन्ही महाराज म्हणतात बाळा दुधा कोण कधी उत्पत्ती सांगतात बापू तुम्हाला महाराज निसर्गाने काही चमत्कार केलेले आहे बा निसर्गाने काय असे देणगी दिलेले आहेत उदाहरणार्थ कासव सर्वांना माहिती बरोबर जे पाण्यातही राहत आणि जे जमिनीवरती राहत असत कासव कासव सर्वांना माहिती सर्वांनी पाहिले सर्वांना ज्ञात आहे कासवाला कास असते का कासरूला काश्मिरीला कास असते का काश्मिरीला कास नसते म्हणून तिला कासव असं म्हणतात बरोबर त्या काश्मिरीला कास नाही स्तन नावाची इंद्रिय देवाने तिला दिली नाही निसर्गाने तिला दिली नाही मग काश्मीर पिलांना जन्म देते आपल्या ती प्रसूत होते पिलांना जन्माला घालते मग तिची पिलं जगतात कशी हा चमत्कार कशी जगतात हो काश्मिरीची बाळ लहानाची मोठी कशी होतात कशी त्यांची वाढ होत असते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये आलेले विचार संत वाङ्मयाने मला सांगताय का ती काश्मीर पिलांना जन्माला गाय ती काय चार दोन मुलं पिलं जन्माला आल्यानंतर छोटी छोटी पिलं असतात ती जर त्यांना जर भूक लागली असं जर तिला कळालं तर ती पिलांना समोर बोलावते आपली समोरासमोर घेते नजरेला नजर भिडवते नेत्र कटा कृपा कटाक्षाने हाणिले डोळ्या डोळे घालून त्यांच्याकडे वात्सल्य पाव भावनेने पाहत असते आणि निसर्गाचा काय किमय महाराज हळूहळू त्यांची क्षुधा त्यांची भूक भागते आणि हळूहळू ती पिलं हळूहळू ती लहानाची मोठी व्हायला त्यांची वाढ होण्यास सुरुवात होत असते बा हे माझ्या बद्दलचं विधान नाही जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात काका सेवीचे बाळ महाराज म्हणतात वाढ हे कृपादृष्टी कृपादृष्टीने त्यांची वाढ होत असते दुधा नाही भेटी अंगसंग त्यांना दुधाच्या अंगसंगाची भेट नाही एक हे करत असताना तो निर्माण करणारा आमचा भगवान परमात्मा आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती कोण त्या दुधाची उत्पत्ती करतो वाढवी श्रीपती श्री दोन्ही कारिनाठविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी की कला तो एकदा संप्रदाय पूर्व सर्वांनी एकदा मोठे भजन करायचे Kumar 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 Kumar
कारिनाथ विषी कृपाळू देवा सिद्धोषितो जगाशी एकला तो कारिनाथ विषी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो। आता हे जे द्रुहपद आहे पहिलं चरण हेच याला द्रुहपद आहे। काही अभंग असे बर का की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण ते अभंगाचं द्रुहपद भी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणच आहे। आवडे देवाशी तो ऐका प्रकार ध्रुवपद आवडे देवाशी तो ऐका प्रकार काही अभंगाला ध्रुवपद पहिलं चरण ते ध्रुवपद आहे। चंदनाच्या हात पायी चंदनेला ध्रुवपद नाही काय नाही ते सरळ म्हणून ध्रुवपद म्हणजे काय ध्रुवपद म्हणजे आढळपद ध्रुवपद म्हणजे आढळपद। आणि आता या बाकीच्या चार चरणामध्ये सगळ्या गोष्टी आल्यात। अभंग हा सगळा एका चरणाभोवती फिरतो। बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे धोनी हे करणारा तो परमात्मा असल्यामुळे कार्य नाठविषी हे सगळं करणार तो भगवान परमात्मा आहे। मग अशा परमात्म्याला तुम्ही का आठवत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कारिनाथ विषी कृपाळू देवाशी महाराज आम्हाला कळालं। मग हे करत असताना तुम्हाला माहिती कि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये रोडच्या भोवती असणारी झाडं असतात हायवेच्या भोवती त्या झाडाला पाणी घालायला कोण जातो कोण तिथं डोंगराळ भागात अशा ठिकाणी डोंगर भागात आवर आमच्या एखादा जर बगीचा एखादा माळी बाबा असेल त्या बगीचातली झाडं पावसाळ्यात सुद्धा सुकून जातात। पण अशी काही वाळवंटामध्ये असे काही जंगलात अरण्यात जी झाडं असतात त्या झाडाला तिथं पाणी घालण्याकरता कोण जातात वैशाख महिन्यात भर उन्हाळा असता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्या झाडाला परत पालवी फुटत असते। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याचा सूक्ष्म विचार केला आणि जगद्गुरु तुकोबारे सांगतात अरे कोण त्या झाडांना पाणी घालण्यासाठी जातो अभंगाचं तृतीय चरण फुटती तरवर पण कधी फुटतात उष्ण काळ मासी उष्ण म्हणजे कडक मास म्हणजे महिना भर उन्हाळ्यामध्ये त्या झाडाला परत नव संजीवनी पालवी फुटते। तुकोबारे म्हणतात जीवन तयाशी कोण घाली
कोणत्या झाडाला शिवणी आणि नाम पाणी, कोणत्या झाडाला पाणी घालायला तिथे गेला हो, त्याला पाणी घालायलाही कोणी गेलं नाही, पण ते आपोआप झाड हिरवीगार होतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली कारेनाथ विषयी कृपाळू देवाशी. म्हणून त्या परमात्म्याला करणार तो भगवान परमात्मा आहे. करतो मग करतो कन्यादा करतो त्या परमात्म्याची शक्ती आहे. मग त्याचं तुम्ही काय चिंतन करत नाही, आणि ज्या भगवान परमात्म्याने तुझी काय चिंता करायची ठेवली हो, काय केलं नाही त्या भगवान परमात्म्याने, तिने तुझी काय नाही केली चिंता. मरेपर्यंत चिंता केली हो, मरेपर्यंत चिंता केली, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुझी चिंताच केली ना त्या भगवान परमात्मा. तुझं लागली सकळ चिंता राखणे लागे वाकुडी जाता. भगवान परमात्म्याने सगळी चिंता तू योगक्षेम महाम्यम. भगवान परमात्मा सगळी आपली चिंता करतोय महाराज. किती चिंता केली त्या भगवान परमात्म्याने, अरे एवढी चिंता केली, एवढी चिंता केली. देवाने हा सुंदर असणारा मॉडेल हे शरीर तयार केलं महाराज. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलायावच जेने तुझोन शेणाराय नाशी जीव पण वरो दिले इंद्रिय हात पाय. अरे भगवान परमात्म्याने एवढी चिंता केली मला तर बाबा, नाक नाकाच्या ठिकाणी दिलं, कान कानाच्या ठिकाणी, डोळे बरोबर. देवाने किती थोडं सूक्ष्म ऐकाव, थोडं बारीक विचार करा बारीक. हेच नाक जर देवाने माग दिलं असत तर, हेच नाक जर माग दिलं असत, हा नाक म्हणजे चेक नाक आहे. आधी ताटातला घास हातात घेतला जातो, आधी नाकापर्यंत वास घेतला, मग नाक मग चेक नाक आहे. ते म्हणत रात्रीची इटलेली भाजी टाकून दे, आधी ते पाहत वास घेत मग गोडाऊन मध्ये जात, म्हणजे चेक नाक आहे. हेच नाक जर इथं माग दिलं असतं, घास घ्यावा लागला असता, माग न्यावा लागला असता, सांगायला बघा कसला कसला माल आहे ते म्हणलं असत, चांगलं आहे गड्या घ्यावा. किती 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 त्रास होतो, त्याने किती चिंता केली. बरोबर नाक नाकाच्या जागेवर दिलं, तोंड दिलं, म्हणा देवाने डोक्याचा सेप कसा बनवलाय बघा ना, बरोबर गोल गरगरी डोकं केले, गोल केले. त्याला माहितीये देवाला त्रास वाटली, ते खड्डा ठेवायचा असेल त्याला माहितीये, पावसाळ्या दिवसात तर पाणी साचून तळस असेल, म्हणजे सर्दी होण्याचा संभव आहे. मग देवाने बरोबर पाणी असं काढलं, आणि आप्पा पाणी काढत असताना देवाला वाटलं की डोळ्यात पाणी जाईल, म्हणून देवाने धुवायचे दोन बांध घातले, बांध बांधाने पाणी बाजूला काढलं, बांधाने पाणी देवाने बाजूला सारलं. माफी मागून बोलतो ती बांधा का कोरायला आपण मागे पुढे बघा. हे शोकांनी काय मला सांगा, बांधाने पाणी करत बाजूला केलं भगवान परमात्म्याने. अरे किती चिंता केली, अरे एवढी चिंता तो भगवान पण तुझं लागली सगळी चिंता, त्या भगवान परमात्म्यावर तुझी सगळी चिंता आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणं कसे. म्हणून महाराज म्हणतात की बाबा त्याने सगळी चिंता तुझी केलेली, काय तुझी चिंता करायची ठेवलेली, काय चिंता करायची ठेवली. म्हणून तुझं गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तिने तुझी काय काय चिंता केली नाही, तिने तुझी काय नाही केली चिंता. मग तू काय कर. आता इथं परशब्द आला बरं का, इथे या वृत्तांतामध्ये शब्द आहे, काय शब्द आहे, राही त्या अनंता. पुढं काय आठवणी, बरोबर. मग त्या अनंताला, त्या देवाला, देवाचं नाव अनंत हे नाव त्याचं आहे, अनंत हे नाम ज्या असं या न्यायाप्रमाणे जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात, राही त्या अनंत आठवणे, त्या अनंताला तू आठवण करून राहा. मग कारेनाथ विषयी कृपाळू देवाशी पोषतो जगाशी एकला तो. मग त्याला विश्वंभर म्हटलं, पण ऐका म्हणा तुम्ही, विश्वंभर ही संज्ञा आहे, काय हे संज्ञा आहे, हे विशेषण आहे. विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला काय म्हणतात, विश्वंभर. तो का म्हणे, ज्याचे काय नाव आहे त्याच नाव विश्वंभर. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, माझ्या भगवान परमात्म्याला विश्वंभर म्हणतात. आता नाव त्याच विश्वंभर आहे, नावात ताकद असते का नाहीतर नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर काय उभी आहे. नाव सुलोचना भक्ते मुंबई ठाणा नाव असतात काय काय. पण तसं महाराज म्हणतात, आमचा भगवान विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणजे तो विश्वाचं भरण पोषण करणारा असल्यामुळे त्याला तुकाराम महाराज म्हणतात तो विश्वंभर. असं म्हटलं मग त्याचं तुम्ही निरंतर चिंतन करा. कार्येनाथ विषयी कृपाळू देवाशी, तुम्ही त्या भगवान परमात्म्याला का ठेवत नाही, मरेपर्यंत त्याचं चिंतन करा, त्याचं निरंतर ध्यान करीत राहा. हे अभंगाचं शेवटचं Oh, my God.
जगद्गुरु तुकोबा हे पाचव्या चरणामध्ये सांगतात हा अभंग पहिल्या चरणाच्या भोवती फिरतोय पहा जगद्गुरु तुकोबा हे सांगतात बाळा दुधा कुण ग्रीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवी दोन्ही कारिनाथ विषय कृपाळू देवाशी भक्त चरण म्हणायचं बघा ती दुर्वर्षण काळ माशी जीवन तयाशी कोण घाली
कारिनाथ विषय कृपाळू देवाशे कृपाळे सांगतो तो भगवान परमात्मा कसा आहे तो भगवान परमात्मा तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी कारिनाथ विषय कृपाळू देवाशे पोषितो जगाशी कला तो झाली विश्व भगवत चरणे समर्पित करतो सिद्ध सदगुरु सवरणा बाबांच्या पदस्पर्शन पाहून झालेली भूमी नवनाथ पहाड टेकडी असणारी लक्ष्मणाची असतील संगमनाची असतील सर्व रथी महारथी गुणीजन महाराज मंडळी आदरणीय ज्यांच्या कुशल नेतृत्वाने सुरू असलेल्या मार्गदर्शनाच्या हरिभक्तीवर भरत विनायक वाटोळे शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष सतीश महाराज टिळेकर आमचे राजू भगवत मा महाराज असतील सगळ्यांच्या विचारातून मला आलेला फोन आहे फोन त्या निमंत्रणाचा मला घेऊन या ठिकाणी मला पुनश्च तुमचा दर्शनाचा योग आहे आमचे जाधव महाराज असतील गायन सम्राट हरिभक्तीवर आमचे लोभाबा छोरे हे आता सुभाष काका सगळे आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं ठेवावं ह्याच्यापेक्षा आता माफी मागून बोलतो सगळेच मला तेवढे पूजनीय वंदनीय आहेत पुनश्च परत परत प्रत्येकाचं नामूल्य करून कोणाचं तरी नामनिर्देश होणं माझ्या नजरेतून राहून जाणार आहे आणि कोणा मला केली कृपणा वाकडे का मीट देव जाणे विठ्ठल खाली बसा दोन मिनटं उठू नका बसा दोन मिनटं सगळे